शहरातला उंदीर आणि गावातला उंदीर. एकदा एका गावातल्या उंदरानं शहरातल्या आपल्या एका उंदीर मित्राला गावी जेवायला याचं आमंत्रण दिलं. जेवणात अनेक छान छान गोष्टी म्हणजे मक्याची कणस, गहू, झाडांची मुळं असे पदार्थ होते. शहरातल्या उंदरानं त्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि तो त्याच्या गावी आला. शहरी उंदीर त्याच्या दोस्ताला म्हणाला, अरे दोस्ता, तू इथे मुंग्यांसारखं आयुष्य जगतोयस. माझ्या घरी बघ, भरपूर ऐश आहे. माझ्या घरात बघ, छान छान सुखाच्या सगळ्या गोष्टींची कशी रेलचेल आहे. तू माझ्या बरोबर राहिलास ना तर तू सुद्धा खूप खूप मज्जा करशील बघ. गावठी उंदरानं या गोष्टीवर विचार केला. आपल्या शहरी उंदीर मित्राच्या सोबत तो शहरात जायला निघाला. तिथे घरी पोहोचल्यावर शहरी उंदरानं गावठी उंदराच्या जेवणात ब्रेड, बार्ली, बीन्स, सुकलेले अंजीर, मध, किसमिस आणि सर्वात शेवटी तर चीज वाढलं. गावठी उंदीर समोर इतक्या सगळ्या छान छान गोष्टी पाहून खुश झाला. त्यानं आपल्या मित्राचं कौतुक केलं आणि त्याचे खूप खूप आभारही मानले. तो आता जेवायला सुरुवात करणार इतक्यात त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि मग दोन्ही उंदरांनी ची ची करत वेगानं एका बिळाकडे धूम ठोकली. ते बिळ इतकं लहान होतं की त्या दोघांना उभं राहायला जेमतेम जागा होती. मग तो माणूस परत निघून गेल्यावर दोघही पुन्हा बिळाबाहेर आले. पुन्हा जेवायला सुरुवात करणार इतक्यात आणखी कोणीतरी पुन्हा आत आलं. झालं, दोन्ही उंदीर आणखीनच घाबरले आणि पुन्हा त्या बिळात जाऊन लपून बसले. सारखं सारखं असं होत गेल्यावर भुकेलेल्या गावठी उंदरानं त्या शहरी उंदराला सांगितलं, तू काय मला अशा या छान जेवणासाठी बोलावला होतास जिथे भीतीने दर मिनिटाला पळ काढावा लागतो. इथे तर चोहीकडून जीवाला धोका आहे नुसता. तू एकटाच इथे मजेत जेव. मला तर माझ्या गावातलं शेतच जास्त पसंत आहे. मी तिथे अगदी मोकळेपणानं फिरू शकतो. तिथे तर जीवाला अजिबात धोका नसतो. थोडक्यात समाधान असतं, अधाशीपणात धोका असतो. एक गाढव आणि त्याचे मालक. एक गाढव एका शेतकऱ्याकडे काम करत होत पण त्याला काम जास्त करावं लागे आणि जेवायला मात्र कमी मिळे. म्हणून एके दिवशी त्यानं बृहस्पतींकडे प्रार्थना केली, देवा मला ह्या नोकरीतून मोकळं करा आणि दुसऱ्या एखाद्या मालकापाशी नोकरी द्या. तेव्हा बृहस्पती म्हणाले, ठीक आहे, पण नंतर तू तक्रार करायची नाहीस. आणि त्यांनी त्याला विटा बनवणाऱ्या माणसाकडे पाठवलं. थोड्याच दिवसात गाढवाच्या लक्षात आलं की आता तर त्याला आणखी ओझं वाहावं लागतंय आणि बरेच कष्टही करावे लागतायत. तेव्हा त्यानं बृहस्पतींकडे पुन्हा प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा मालक बदलून द्यायची विनंती केली. तेव्हा बृहस्पतींनी त्याला सांगितलं की ठीक आहे, ह्या वेळेस देखील मी तुझी इच्छा पूर्ण करतो, पण लक्षात ठेव, तुझ्यासाठी ही अखेरची संधी आहे. मग त्यांनी त्याची रवानगी कातडं कमावणाऱ्या एका चांभाराकडे केली. आपला नवीन मालक काय करतो हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा आपली स्थिती आणखीच वाईट झाली हे त्याला कळलं. नवीन मालक आधीच्या मालकांपेक्षा जास्त काम तर करून घेतोच पण वर अर्धपोटी पण ठेवतो आणि शिवाय जेव्हा मी मरेन तेव्हा तो माझं चामडं विकेल आणि पैसे देखील कमावेल. तो जो एखाद्या ठिकाणी असमाधानी असतो तो दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी समाधानी राहणं कठीणच असतं. एक मुलगा जो नेहमी ओरडत असे लांडगा आला रे आला. एक मेंढपाळ मुलगा आपल्या मेंढ्यांना घेऊन चाऱ्याच्या शोधात डोंगराच्या दिशेनं जात होता. रस्त्यात घनदाट जंगल होतं पण त्या मुलाला जंगलाची नीट माहिती होती. एके दिवशी असाच जात असताना त्याच्या डोक्यात विचार आला की का ना आपण आपल्या गावकऱ्यांची गंमत करावी. तो आपल्या कल्पनेवर खुश झाला आणि मग एकदम त्याने लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला असं ओरडत गावाच्या दिशेनं धूम ठोकली. त्याची आरोळी ऐकून सगळे गावकरी त्याच्या मदतीसाठी धावले पण मुलाने आपल्याला खोटं सांगून फसवलं हे पाहून सगळे गावकरी निराश होऊन घरी गेले. त्यानंतर मात्र लोकांना असंच मूर्ख बनवण्यात त्या मुलाला आणखी मजा वाटू लागली. तो गावकऱ्यांना नेहमीच त्रास देऊ लागला. एके दिवशी मात्र खरंच तिथं लांडगा आला तेव्हा तो मुलगा जोर जोरात ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला. पण ह्यावेळेस गावकऱ्यांनी त्याच्या आरोळ्या जरी ऐकल्या तरी त्याच्या मदतीला मात्र कोणीही गेलं नाही. त्यांना वाटलं की हा मुलगा नेहमीप्रमाणेच आत्ताही आपल्याला फसवत आहे. तो मुलगा त्या लांडग्यांच्या तडाख्यातून आपल्या मेंढ्या काही वाचवू शकला नाही आणि जेव्हा तो आपली तक्रार सांगू लागला तेव्हा पाटील बाबांनी त्याला सांगितलं, खोटं बोलणारा माणूस कधीच विश्वास ठेवण्यासारखा नसतो, मग तो भले कितीही खरं सांगत असला तरीही. कावळा आणि माठ. एक कावळा बिचारा तहानेनं अगदी तडफडत होता. उकाडा तर खूप होता आणि तेव्हाच कावळ्याला एक मातीचा माठ दिसला. तेव्हा त्यानं लगेच झेप घेतली, तो त्या माठावर जाऊन बसला. पण जेव्हा त्यानं पाणी पिण्यासाठी माठाच्या तोंड घातलं तेव्हा त्याला पाणी काही पिता आलं नाही. त्याने खूप प्रयत्न केले
पण माठात पाणी खूप थोडं तळाशी होतं, त्यामुळे त्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. आजूबाजूला जमिनीवर अनेक लहान दगड पडलेले होते. तो चोचीनं ते दगड पकडून माठात टाकू लागला. एकानंतर एक, एकानंतर एक असे तो माठात दगड टाकत गेला. परत एकानंतर एक, एकानंतर एक असे तो माठात दगड टाकतच गेला. त्यानंतर पुन्हा त्याने तीच क्रिया केली. पुन्हा सुद्धा एकानंतर एक, एकानंतर एक असे तो माठात दगड टाकत गेला. थोड्या वेळाने पुन्हा त्याने तीच क्रिया केली. मग कावळ्याच्या लक्षात आलं की माठातल्या पाण्याची पातळी आधीपेक्षा वर येऊ लागली होती. त्याला कळलं की आता माठातलं पाणी वरपर्यंत आलंय आणि तो पाणी पिऊ शकतोय. आणि मग त्याने पाणी पिऊन स्वतःची तहान भागवली. छोट्या गोष्टीतूनही मोठं काम होऊ शकतं. फार फार पूर्वीची गोष्ट आहे. एक फार सुंदर मुलगी होती जिचं नाव होतं सिंड्रेला. सिंड्रेला तिच्या दोन दुष्ट सावत्र बहिणी आणि सावत्र आई बरोबर राहत असे. त्या तिघी तिचा फार छळ करत असत आणि घरची सगळी कामं तिला करायला लावत. एके दिवशी राजमहालात आयोजित केलेल्या एका भव्य समारंभाचं निमंत्रण राजे साहेबांनी राज्यातील सर्व नागरिकांना पाठवलं. तेव्हा त्या समारंभासाठी सिंड्रेलाच्या सावत्र बहिणींनी आणि सावत्र आईने सिंड्रेलाच्या हातून नवे नवे कपडे शिवून घेतले. शिवाय सिंड्रेलाकडून स्वतःला सजवूनही घेतलं. मग त्या तिघी एकट्या सिंड्रेलाला मागे घरी ठेवून समारंभासाठी निघून गेल्या. त्यामुळे सिंड्रेलाला फार दुःख झालं आणि ती रडू लागली. तेव्हा अचानक एक परी राणी तिच्या समोर आली आणि म्हणाली, सिंड्रेला, मी तुझी परी राणी आहे. तू अशी रडू नकोस. मी स्वतः तुला त्या समारंभाला पाठवेन. परी राणीनं तिच्या हातातली जादूची छडी फिरवली आणि सिंड्रेलाच्या अंगावरच्या जुन्या फाटक्या कपड्यांच्या जागी सुंदर असे भारी किमती कपडे आले. मग परी राणीनं तिच्या हातातली जादूची छडी सिंड्रेलाच्या पायाला लावली आणि क्षणातच तिच्या पायात सुंदर असे काचेचे नवे जोडे आले. मग परी राणीला सहा उंदीर एका भोपळ्याजवळ एकमेकांशी खेळताना दिसले आणि वा, जादूची छडी फिरवताच त्यातले चार उंदीर झाले चार उमदे काळे घोडे आणि दोघे झाले रथाचे सारथी आणि पहारेकरी आणि त्या भोपळ्याचं रूपांतर झालं एका सोनेरी रथात. सिंड्रेलाला अतिशय आनंद झाला. ती म्हणाली, ओह, तुझी मी खूप खूप आभारी आहे परी राणी. आणि मग ती तिच्या सोनेरी रथात बसून समारंभासाठी जायला निघाली. पण तेव्हा परी राणीनं तिला सांगितलं, सिंड्रेला, माझी जादू ही फक्त मध्यरात्री 12 वाजेपर्यंतच राहील. तेव्हा 12 वाजायच्या आधी तुला घरी परत पोहोचावं लागेल. जेव्हा सिंड्रेला त्या समारंभात पोहोचली तेव्हा तिथं जमलेली सगळी मंडळी तिच्या अपूर्व सौंदर्यानं अतिशय दिपून गेली. इतकंच काय, तिची सावत्र आई सावत्र बहिणी देखील तिला तिच्या छान कपड्यांमुळे ओळखूच शकले नाहीत. सुंदर राजपुत्रानं स्वतःहून पुढं होऊन तिचं स्वागत केलं आणि विचारलं, माझ्याबरोबर नृत्य कराल का? सिंड्रेला म्हणाली, हो. मग ती दोघं रात्री उशिरापर्यंत नाचत राहिली आणि तिथला प्रत्येक जण स्वतःला हाच प्रश्न विचारत राहिला की ही इतकी सुंदर मुलगी आहे तरी कोण. जसजशी रात्र हळू मध्यरात्रीकडे सरकू लागली सिंड्रेलाला तिच्या परी राणीचे शब्द आठवले आणि म्हणाली, ओ, मला आता जायला हवं. घाई घाईनं ती पायऱ्या उतरू लागली आणि तेव्हा तिच्या एका पायातील जोडा निसटला. पण तो परत पायात घालण्यासाठी सिंड्रेला थांबली नाही. ती तिच्या रथाकडे धावली. घड्याळात 12 शेवटचा ठोका वाजण्यापूर्वी ती तिच्या घरी पोहोचली होती आणि तेव्हाच रथाचं भोपळ्यात रूपांतर झालं आणि घोड्यांचे झाले पुन्हा उंदीर. अंगावरच्या भारी उंची कपड्यांच्या जागी आले तिचे आधीचे जुने फाटके कपडे. राजपुत्र तर सिंड्रेलाच्या प्रेमात पडला होता पण त्याला तर तिचं नाव देखील ठाऊक नव्हतं. तरी देखील घरी परत जाताना त्याला काचेचा तो जोडा सापडला होता जो त्या मुलीच्या पायातून निसटला होता. मग त्यानं घोषणा केली, मी त्याच मुलीशी लग्न करेन जिच्या पायात हा जोडा नीट बसेल. आणि दुसऱ्या दिवसापासून राजपुत्र आणि त्याचे सगळे नोकर राज्यातील प्रत्येक घरी जाऊन त्या मुलीचा शोध घेऊ लागले. राज्यातील प्रत्येक स्त्रीनं तो जोडा घालून पाहिला. अगदी सिंड्रेलाच्या सावत्र बहिणींनी देखील, पण कोणाच्याही पायात तो बसला नाही.
सिंड्रेलाच्या सावत्र आईनं तो जोडा सिंड्रेलाच्या पायात घालायला विरोध केला. पण राजपुत्रानं सिंड्रेलाला पाहिलं आणि तो म्हणाला, हिला देखील हा जोडा घालून पाहू द्या. काचेचा तो जोडा सिंड्रेलाच्या पायात अतिशय सहजपणे बसला आणि राजपुत्राला समारंभात आलेल्या सिंड्रेलाची ओळख पटली. त्यानंतर त्यानं सिंड्रेलाशी लग्न केलं आणि ते दोघंही सुखानं नांदू लागले. एक कंजूस माणूस आणि त्याचं सोनं. खूप खूप वर्षांपूर्वी एक कंजूस माणूस होता जो त्याच्याकडे असलेलं सोनं त्याच्या बागेतल्या एका झाडाच्या मुळाशी लपून ठेवत असे. मग आठवड्यातून एकदा तो तिथं जाऊन ते सोनं खणून बाहेर काढत असे आणि आपली स्वतःची संपत्ती पाहून तो खूप खुश होत असे. एकदा एका चोरानं त्याची ही सवय पाहिली आणि एके दिवशी तो स्वतःच तिथं गेला आणि लपवून ठेवलेलं ते सगळं सोनं काढून पसार झाला. कंजूस माणूस तिथे आला आणि त्यानं रिकामा खड्डा पाहिला. त्याने आपलं डोकंच बडवून घेतलं. तो इतक्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागला की त्याचे सगळे शेजारी धावत तिथे आले. त्याने सांगितलं की त्याचं सोनं तिथे कसं होतं. पण मग तू त्यातलं काही सोनं काढून नाही घेतलंस का, एका शेजाऱ्याने विचारलं. नाही ओ, तो म्हणाला, मी तर फक्त ते पाहायला येत असे. तर मग ह्या पुढे तू असाच नेहमी येत राहा आणि हा रिकामा खड्डा पाहत राहा, दुसरा शेजारी म्हणाला. कारण न वापरलेली संपत्ती ही असून नसल्यासारखीच असते. सिंहाचं कातडं पांघरलेलं गाढव. एक गाढव फिरत असताना त्याला सिंहाचं कातडं दिसलं. शिकाऱ्यांनी शिकार केल्यावर ते कातडं उन्हात सुकवण्यासाठी ठेवलं होतं. गाढवानं ते कातडं पांघरलं आणि तो त्याच्या गावी गेला. जेव्हा गावी पोहोचला तेव्हा गावातले लोक आणि बाकी सगळे प्राणी सिंह आल्याचं समजून दूर पळू लागले. गाढवाला खूप गंमत वाटली, अभिमानही वाटला. इतका खुश झाला की त्यानं खुशीनं गुरगुरायला सुरुवात केली. पण त्यामुळे त्याच्या मालकानं त्याचा आवाज ओळखला आणि एक काठीचा रट्टा लगावून दिला. त्याच्या अंगावरचं कातडं खेचून काढलं आणि खाली फेकून दिलं. हे पाहिल्यावर एक कोल्हा त्या गाढवापाशी गेला आणि म्हणाला, मी ऐकला तुझा आवाज. चांगले कपडे घालून उत्तम सोंग तर आणता येतं, पण मूर्खासारखं ओरडून शेवटी ते सोंग उघडं पडतं. गोल्डी लॉक्स आणि तीन अस्वल. खूप खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एक लहान मुलगी होती जिचं नाव होतं गोल्डी. तिचे केस अगदी सोनेरी होते. एके दिवशी ती खेळायला जंगलात गेली. तिथं तिला एक सुंदर छोटंसं घर दिसलं. जाऊन तिनं दरवाजा ठोकला, पण जेव्हा आतून कुणीच उत्तर दिलं नाही तेव्हा तिनं स्वतःच दरवाजा उघडला आणि ती आत गेली. घरात तर कोणीच नव्हतं, पण किचन टेबलवर गोल्डी लॉक्सला तीन वाडगे दिसले ज्यामध्ये खिचडी वाढली होती. गोल्डी लॉक्सला खूप भूक लागली होती म्हणून तिनं सर्वात मोठ्या वाडग्यातील थोड्याशा खिचडीची चव घेतली आणि म्हणाली, ही खिचडी खूपच गरम आहे. मग तिनं मध्यम आकाराच्या वाडग्यातली थोडी खिचडी खाल्ली आणि म्हणाली, ही खिचडी तर फारच थंड आहे. मग तिनं सर्वात लहान वाडग्यातल्या खिचडीची चव घेतली आणि म्हणाली, ही खिचडी अगदी छान आहे. मग तिने त्या वाडग्यातली सगळी खिचडी संपवून टाकली. गोल्डी लॉक्स आता खूप थकली होती म्हणून ती सर्वात मोठ्या खुर्चीवरती बसली. ही खुर्ची तर खूपच मोठी आहे, ती म्हणाली. मग ती मध्यम आकाराच्या खुर्चीवर बसली. ही खुर्ची पण खूपच मोठी आहे, ती म्हणाली. मग तिने सर्वात लहान खुर्चीवर बसून पाहिलं. ही खुर्ची अगदी बरोबर आहे, ती म्हणाली. पण ती खुर्ची तुटली. गोल्डी लॉक्स आता खूपच थकली होती म्हणून मग ती वरच्या मजल्यावर गेली. तिथं तिनं तीन पलंग पाहिले. ती सर्वात मोठ्या पलंगावर जाऊन झोपली. याची गादी तर खूपच कडक आहे, ती म्हणाली. मग ती मध्यम आकाराच्या पलंगावर जाऊन झोपली. हा तर फारच मऊ आहे, ती म्हणाली. मग ती सर्वात लहान आकाराच्या पलंगावर जाऊन झोपली. हा पलंग अगदी बरोबर आहे, ती म्हणाली. आणि मग ती त्या पलंगावर गाढ झोपी गेली. थोड्याच वेळात तीन अस्वल त्यांच्या घरी परत आली. पप्पा अस्वल म्हणाले, कोणीतरी माझ्या खिचडीची चव घेतली आहे. मम्मी अस्वल पण म्हणाल्या, कोणीतरी माझ्याही खिचडीची चव घेतली आहे. छोटं अस्वल तर ओरडून म्हणालं, कोणीतरी माझी सगळीच खिचडी संपवून टाकली आहे. कोणीतरी माझ्या खुर्चीवर बसलो होतो, पप्पा अस्वल म्हणाले. कोणीतरी माझ्याही खुर्चीवर बसलं होतं, मम्मी अस्वल म्हणाल्या. कोणीतरी माझ्याही खुर्चीवर बसलं होतं, त्याने तर ती तोडून टाकली, छोटं अस्वल रडत म्हणाल. माझ्या पलंगावर कोणीतरी झोपलं होतं, पप्पा अस्वल म्हणाले.
माझ्याही पलंगावर कोणीतरी झोपलं होतं, मम्मी अस्वल म्हणाल्या. तेव्हा छोटा अस्वल ओरडून म्हणालो, माझ्या पलंगावर तर आत्ता कोणीतरी झोपलंय, बघा तरी. अस्वलांच्या बोलण्याचा आवाज ऐकून गोल्डी लॉक्सला जाग आली आणि तिनं ती तीन अस्वल पाहिली. वाचवा, ती ओरडली आणि सरळ जंगलाच्या दिशेनं तिनं धूम ठोकली. नंतर ती कधीच परत आली नाही. कुत्रा आणि त्याचं प्रतिबिंब. एका खाटकानं एका कुत्र्याला त्याला खाण्यासाठी एक हाड दिलं. कुत्रा ते घेऊन वेगानं त्याच्या घरी जायला निघाला. जाताना रस्त्यात त्याला एक छोटासा पूल दिसला. कुत्रा पुलावरून जात असताना त्याची नजर तलावातल्या पाण्याकडे गेली. तो त्यात आपलाच चेहरा पाहू लागला. त्या हावरट कुत्र्याला असं वाटलं की आणखीच कोणीतरी एक दुसरा कुत्रा आहे जो असंच एक हाड घेऊन चाललाय, आणि ते हाड तर माझ्याकडच्या हाडापेक्षाही मोठं आहे. त्या हाडाच्या तो इतका मोहात पडला की त्यानं त्याच्या तोंडात असलेलं ते जे खाणं होतं तेच तलावात टाकून दिलं, आणि ते हाड मिळवण्यासाठी त्यानं तलावात झेप घेतली. मग त्याचं ते हाड ते पाण्यात तर वाहून गेलंच, पण त्या खोल पाण्यात पोहत पोहत काही वेळानंतर कसाबसा त्यानं स्वतःचा जीव वाचवला. त्याचं हाड मात्र त्यानं गमावलं. नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्याकडचं स्वतःला मिळालेलं हाड गमावून आपण किती मूर्खपणा केलाय. हाव करणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. सिंह, कोल्हा आणि एक गाढव. एके दिवशी एक गाढव आणि एक कोल्हा जंगलात त्यांचं जेवण शोधत फिरत होते. ते फार दूर देखील गेले नसतील इतक्यात त्यांना समोरून एक सिंह येताना दिसला. सिंहाला पाहून ते दोघं फार घाबरले. पण कोल्हा खूप हुशार होता. त्यानं लगेच स्वतःचा जीव वाचवायचा उपाय शोधला. सिंहाजवळ जाऊन हळू आवाजात त्यानं त्याच्या कानात सांगितलं, तुम्ही जर मला जीवदान दिलं तर मी ते गाढव तुम्हाला तुमचं जेवण म्हणून भेट देईन, चालेल का तुम्हाला? सिंहानं कोल्ह्याची ही गोष्ट मान्य केली. तो कोल्ह्यासोबत जाऊ लागला. कोल्हा पुढे जात होता आणि सिंह त्याच्या मागे चालत होता. त्या जंगलात शिकाऱ्यांनी जनावरांना पकडण्यासाठी सापळा रचला होता आणि कोल्हा नेमका त्याच वाटेने जात होता. जाता जाता त्याचं पाऊल त्या सापळ्यावर पडलं आणि खालच्या खड्ड्यात पडून तो शिकाऱ्यांसाठीची शिकार बनला. तेव्हा सिंहानं मागं वळून पाहिलं तर त्याला ते गाढव अजूनही तिथंच उभं असलेलं दिसलं. सिंहानं एक झेप घेतली आणि त्या गाढवाला पकडलं आणि तो पोट भरून जेवला. जर तुम्ही तुमच्या मित्राला फसवलं तर तुम्ही स्वतः देखील तसेच फसाल. शेतकरी आणि त्याची मुलं. एका शेतकरी पित्याची इच्छा होती की त्याच्याप्रमाणेच त्याच्या मुलांनी देखील त्याच्यानंतर शेताची निगा राखावी, पण त्याची मुलं मात्र आळशी होती. त्यामुळं जेव्हा त्याची अंतिम वेळ जवळ आली तेव्हा त्यानं आपल्या सर्व मुलांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, मुलांनो, आपल्या शेतात एके ठिकाणी मी भरपूर संपत्ती पुरून ठेवली आहे, बघा. मग पित्याच्या मृत्यूनंतर मुलांनी कुदळ फावडी हातात घेऊन शेताचा अगदी कोपरान कोपरा खणून काढला. त्यांना कुठंच संपत्ती मिळाली नाही, पण शेताची अशा प्रकारे चांगली मशागत झाल्यामुळे त्या वर्षी मात्र त्यांच्या शेतात भरपूर पीक आलं. कष्टाचं फळ हे नक्कीच मिळतं. सिंह आणि उंदीर. एकदा सिंह महाराज छान झोप घेत होते तेव्हा एक इवलासचा उंदीर तिथं आला आणि त्यांच्या अंगावरून उगाचच गमतीनं इकडे तिकडे धावू लागला. पण त्यामुळं महाराज जागे झाले. त्याने त्यांच्या भल्या मोठ्या पंजात उंदराला पकडून आपल्या तोंडाचा भला मोठा आवाजला, क्षमा करा मी महाराज. घाबरून उंदीर म्हणाला, यावेळेस मला जीवदान द्या, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. एखाद्या दिवशी तुम्ही संकटात सापडलात तर मी तुम्हाला मदतही करू शकेन महाराज. उंदराचं हे म्हणणं ऐकून सिंह महाराजांना गंमतच वाटली, पण हसत हसत त्यांनी आपला पंजा उघडला आणि उंदरास जाऊ दिलं. काही दिवसांनंतर सिंह महाराज एका शिकारी सापळ्यात सापडले. शिकाऱ्यांना सिंहाला जिवंत पकडून त्यांच्या राज्याच्या राजाकडे न्यायचं होतं, म्हणून त्यांनी सिंहाला एका झाडाला दोरीनं गच्च बांधलं आणि मग ते पिंजरा आणायला गेले. नेमका तिथून तो छोटा उंदीर चालला होता. त्यानं पाहिलं की आपले महाराज मोठ्या संकटात सापडलेत. तो त्यांच्यापाशी गेला आणि त्यानं राजाच्या अंगावर बांधलेल्या त्या सर्व दोऱ्या चावून चावून तोडून टाकल्या. महाराज मुक्त झाले. महाराज, माझं म्हणणं बरोबर होतं ना? तो इवलासा उंदीर म्हणाला. लहान मित्र देखील महान मित्राच्या मदतीला येऊ शकतो. दोन मित्र आणि अस्वल. एके दिवशी दोन मित्र जंगलातून जात होते तेवढ्यात त्यांच्या समोर एक अस्वल येऊन उभं राहिलं. त्याला पाहून ते दोघही खूप घाबरले. त्यातला एक मित्र चटकन झाडावर चढला आणि पानांमागे दडला, पण दुसरा मित्र फार घाबरून गेला, थरथर कापत खाली जमिनीवर पडला.
मग अस्वल त्याच्यापाशी आलं। ते सारखं त्याचा कान हुंगू लागलं। हा खाली पडलेला माणूस जिवंत आहे का नाही याची ते खात्री करून घेत होतं, कारण अस्वल मेलेल्या प्राण्याचं मांस खात नाही। मग अचानक खाली पडलेला माणूस मेला आहे असं समजून अस्वल गुरगुरत तिथून निघून गेलं। दुसऱ्या दोस्ताला जमिनीवर पडलेला पाहून पहिला दोस्त जोर जोरात हसू लागला आणि म्हणाला, अस्वल भाऊ तुझ्या कानात काही गाणं गुणगुणत होते काय रे? त्या मित्रानं उत्तर दिलं, अस्वल मला म्हणाल, अशा मित्रावर कधीही विश्वास ठेवू नकोस जो संकटकाळी पळून जातो। कोल्हा आणि द्राक्ष। गर्मीचे दिवस होते। एक कोल्हा पाण्याचा शोध घेत एका बागेतून फिरत होता, तेव्हा त्याला एका वेलाला लगडलेले द्राक्षांचे काही भरघोस घड दिसले। त्याने विचार केला की पाणी नाही तर नाही, आपण द्राक्ष खाऊनच आपली तहान भागवूया। द्राक्षांचे घड पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं। द्राक्षांचे घड तोडायला त्यानं उंच उंच उड्या मारायला सुरुवात केली, पण नाही, पुन्हा एकदा तो मागे गेला आणि उंच उडी मारली, पण पुन्हा नाही। अनेक वेळा प्रयत्न करून देखील त्याची उडी द्राक्षांच्या घडापर्यंत काही पोहोचत नव्हती, त्यामुळे तो कोल्हा निराश झाला। पण आपलं नाक वर करून त्याने एक मोठा श्वास सोडला आणि म्हणाला, मला ठाऊक आहे ही द्राक्ष सगळी आंबटच असणार। स्वतःला काही मिळालं नाही की काहींना नाक मुरडायची सवय असते। सोन्याचं अंडं देणारी कोंबडी। एके दिवशी एक गावकरी नेहमीप्रमाणे सकाळी त्याच्या कोंबडीच्या खुराड्याकडे गेला। त्याला दिसलं की आज कोंबडीनं जे अंडं दिलंय ते चमचमणारं पिवळं धम्मक असं आहे। त्यानं जेव्हा अंडं उचललं तेव्हा ते त्याला बरंच जड वाटलं। खरं तर तो अंडं फेकूनच देणार होता, कारण त्याचा विश्वास बसत नव्हता। पण मग थोडा विचार करून ते अंडं तो घरी घेऊन आला। नंतर त्याच्या लक्षात आलं की हे अंडं अस्सल सोन्याचं आहे। मग रोज सकाळी हेच होत गेलं आणि ती सोन्याची अंडी विकून तो लवकरच श्रीमंत झाला। जसजसा तो श्रीमंत होत गेला तसतसा तो हावरट देखील झाला। त्यानं ठरवलं की एका फटक्यात कोंबडीच्या पोटात असलेली सगळीच अंडी काढून घेऊया। म्हणून त्यानं कोंबडीला मारून तिचं पोट उघडलं, पण त्याला आत काहीच सापडलं नाही। अतिलोभ केला तर शेवटी नुकसानच होतं।